महिनाभरात 12वीचा निकाल जाहीर करण्याचं आव्हान आहे. मूल्यमापन आराखडा अजूनही जाहीर झालेला नाहीये. अंतर्गत गुण ग्राह्य धरल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा सुद्धा घ्यावी लागणार आहे. 14 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सर्व राज्यांनी 31 जुलै पर्यंत 12वीचा निकाल जाहीर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी सुद्धा राज्य मंडळाला मात्र अवघ्या महिन्याभरात हे शक्य होईल का असा प्रश्न विचारला जातोय. 12वीच्या मूल्यांकनाचा आराखडा मंडळानं अजूनही जाहीर केलेला नाही, त्यामुळे तब्बल 14 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता उपस्थित झालाय. 12वीचे अंतर्गत गुण ग्राह्य धरायचे झाले तरी सुद्धा अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येते.